हाय स्टूडंट, हॅलो. आज आपण प्रिया इन द विलेज हा पार्ट टू पाहणार आहोत. या अगोदर आपण प्रिया इन द विलेज याचा पार्ट वन मध्ये प्रियाचं विलेज पाहिलेलं आहे आणि आता आज आपण प्रियाच्या विलेजमधले ग्रोसरी शॉप पाहणार आहोत. बघा, या ग्रोसरी शॉपमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू आपल्याला पाहायला मिळतात आणि या वस्तू आपल्याला आपल्या घरामध्ये आवश्यक असतात. म्हणून आपण ग्रोसरी शॉपमध्ये जाऊन वेगवेगळ्या वस्तू खरेदी करतो. या दुकानांमध्ये आपल्याला वस्तू देण्यासाठी काही लोक तेथे थांबलेली असतात. आपण पैसे देऊन वस्तू विकत घेतो. आता आपण प्रिया तिच्या विलेजमधल्या ज्या ग्रोसरी शॉपमध्ये खरेदी करण्यासाठी जाते ते शॉप आता आपण पाहूया. पहा, या चित्रामध्ये प्रिया तिच्या आईसोबत या किराणा मालाच्या दुकानामध्ये गेलेली आहे आणि या किराणा मालाच्या दुकानामध्ये आपल्याला वेगवेगळ्या वस्तू दिसत आहेत, हो की नाही. यामध्ये वेगवेगळे धान्य, चॉकलेट, बिस्किट अशा प्रकारचे वेगवेगळे धान्य, वेगवेगळी वस्तू आपल्याला यामध्ये दिसत आहेत. मग प्रिया तिच्या आईसोबत काही खरेदी करण्यासाठी तिथे गेलेली आहे. आता प्रिया काय म्हणती आपण ते पाहूया. देअर इज अ ग्रॉसरी शॉप नियर माय हाऊस. माझ्या घराजवळच किराणा मालाचं दुकान आहे. देअर वी बाय ग्रेन्स, ऑइल, सॉल्ट, शुगर, बिस्किट्स अँड मेनी अदर थिंग्स. तिथे आम्ही धान्य, तेल, मीठ, साखर, बिस्किट आणि अजूनही काही गोष्टी विकत घेतो. कॅन यू नेम देम? तुम्ही आता अजून कोणत्या कोणत्या गोष्टी तिथे मिळतात याची नावे सांगू शकता का? पल्सेस, हँडवॉश, सोप, शॅम्पू, डिटर्जंट पावडर, हेअर ऑइल. आपण प्रिया जिथे किराणा भरण्यासाठी जाते ते ग्रोसरी शॉप म्हणजेच किराणा मालाचं दुकान आता आपण पाहिलेलं आहे. आता आपण ती शाळेत कशी जाते आणि कोणत्या शाळेत जाते ते पाहूया. आता प्रिया काय म्हणते ते आपण पाहूया. आय एम इन स्टँडर्ड 3 म्हणजेच मी इयत्ता तिसरीत आहे. आय वॉक टू स्कूल, मी चालत शाळेत जाते. वी लर्न मराठी, इंग्लिश, मॅथमॅटिक्स अँड स्टडी आर एन्व्हायरमेंट इन स्कूल. आम्ही शाळेमध्ये मराठी, इंग्रजी, गणित आणि परिसर अभ्यास हे विषय शिकतो. आर इंग्लिश टेक्स्टबुक इज कॉल्ड माय इंग्लिश बुक 3. आमच्या इंग्रजीच्या पुस्तकाला माय इंग्लिश बुक 3 असं म्हणतात. नेम अ फ्यू थिंग्स यू सी इन द पिक्चर. तुम्हाला चित्रात दिसणाऱ्या गोष्टींसाठी इंग्रजी शब्द सांगा. थँक्यू.